चेस्ता जो मेंबर दोन पावटी बसला दोन टर्म आठ वर्षा सर्व केला तिसरो टर्म तका कूलिंग पीरियड घेवपाक मागीर फुडें परत बसपाक येता ह्या म्हणजे थोडे मनीस परत परत आपूणच जी एफ एन येता तांकां ते आपली पर्सनल बॉडी अशी दिसता जी एफ ए म्हणलेले पर्सनल अशें आनी आपूणच आसूंक जाय अशें तांचे मुद्दो आसता कित्याक तांकां थोड्यांक क्लबांचेर रिवेंज घेवपाक मेळटा आतां आमचेच एग्जाम्पल घेया आमकां 2021-2022 लीग आशिल्ली 2020-2021 कॉप्स ऑफ सिग्नल्स भायर सरले म्हणून आमकां स्पेशल लॅटर केली तेणी आतां तुमचो टर्न येला तुमी पार्टिसिपेट जाता आमी एकदम इतले खुशाल जाले आनी आमी पार्टिसिपेट केले जेन्ना आमी पार्टिसिपेट केले तेन्ना आमी सेवेंथ आशिल्ले इंटर 12 टीम युवर सेवेंथ आनी तेन्ना सेजा लास्ट आशिल्ले ऑल्दो तेका जो रूल रेलिगेशन रूल आशिल्लो म्हणजे फर्स्ट डिविजन जावं ना कांय जावंक ना आमी न्यू टीम घेवंक ना म्हणून तांणी तांकां दवरले आतां ह्याच वर्सा रेलिगेशन ते म्हणटा इम्प्लिमेंट करपाक जाय आनी ह्या वर्सा ते 11 टिमी आसा त्यो 11 टिमी वर खेळपाक सोदता तर आमी ताका लागून आमकांय बी आमचे बी पावर मातसो दाखोवया म्हटलें जे तेच कमिटी आमचे ते रिवेंज रिवेंजफूल इट इज नॉट फुटबॉल इट इज रिवेंज कित्याक फुटबॉल म्हणून ताणें चिंतलेलें आमचे ज्युनियर टिमीक 25 प्लेयर आसा सिनियर टिमीक 25 प्लेयर आसा हे 50 प्लेयराचे ते चिंतपाचे इफ वी आर इन द फर्स्ट डिविजन आमी 50 प्लेयरांक पे करपाक शकना आनी ते आमचे कडेन अफोर्ड जायना वी वील कीप ऑनली 18 प्लेयर इफ वी आर इन द फर्स्ट डिविजन हे पांग्याक हांवें सांगिल्लें आमचो इंटरीम प्रेजिडेंट म्हणटा ताका सांगलेलें बाबा तुमी सेजाक दवरले जाल्यार आमकां कित्याक दवरिना ना 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 तुमचे मेंबर सुबेज उलयता तुमकां रिलेगेट करपाक जाय म्हणजे मेंबर सुबेज उलयता अशें दीस इज अ समथींग रिवेंज अशें आमकां दिसता तुवें फुटबॉलाचें चिंतपाचें हांवें सांगलें ताका बाबा ह्या वर्सा म्हाका कोणें एक 10 लाख स्पॉन्सर दिता म्हणटा की वी आर इन प्रो लीग सो इतले वर्सां आमी जोरान मेले बॉल्सांतले पयशे म्हणले आनी आतां म्हाका कितें मेळटा पळय तेन्ना तुवें आमकां भायर मारलें फोंड मारलें आमचें अशें जालें सो बिकॉज ऑफ डेट वी आर एप्रोच द प्रेजिडेंट ऑफ ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन ताका हांवें एक लॅटर केल्लें इलिगल इलेक्शन्स प्रोपोज बाय गोवा फुटबॉल एसोसिएशन विदाउट इम्प्लिमेंटींग द स्पोर्ट्स कोड स्पोर्ट्स कोड इम्प्लिमेंट केलो जाल्यार आमचो चर्चीत बाब भायर पडलो 70+ म्हणून तशें हेणी बी आपूण दोन टर्म आसा तेणें ग्रेसियसली म्हणजे ऑलराउंड तेणें चलून भायर सरपाचें पूण ना तांकां परत बसपाक जाय परत तांकां रावपाक जाय पर्सनल आपलें हें दाखोवपाक आनी कांय ना आनी नाव वी आर डिसायडेड टू एप्रोच कोर्ट हाय कोर्टान या सुप्रीम कोर्टान या खंय तरी कोर्टान या कोणाचे एडवोकेटाचे डिसिजन घेतले आनी आमी कोर्टान भेटले आनी ह्या इलेक्शनाचेर स्टे हाडटले सो हो प्रोसिजर हे फस्ट डिविजन सेकेंड डिविजन थर्ड डिविजन जावं ना म्हूण ताणें सेजाक रेलिगेट करूं ना आतां लास्ट सिजन कितें जालें सेम 12 टिमी घेवल्यो सेजाक रेलिगेट करनासतना पत्त घेवले आनी हे सिजनाक लास्ट सिजनाक आमी लास्ट उरले हेणें आमकां रेलिगेट केलें हांव कितें म्हणटा एक टीम तेज्या पयल्या वर्सा आसा तेका रेलिगेशन ना बिकॉज ऑफ फर्स्ट डिविजन सेकेंड डिविजन थर्ड डिविजन आतां इकरा टिमी घेवन तुमी केस कोण हेळपाक गेले कोत्ता जी एफ ए डॅट मिन्स यू हॅव अ पर्सनल गोल तुमी कोणाचेर राग काडटा तुमी मिलियनर्स आसा तेज्यो टिमी घेतली लास्ट आशिल्ली म्हूण तेज्या पयल्या वर्साक शेजार मिलियनर्सांचेर तुमी टिमी घेवन खेळयता आनी जे पुअर विलेजींतली एक टीम प्रोफेशनलां वयता आनी खुशालकायेन तुमी तांकां संदी दिवपाक जाली हेळा कित्याक फस्ट डिविजन जावं ना सेकेंड थर्ड डिविजन जावं ना तुमी तांकां मोटिवेट करपाक जाय आशिल्लें तुमी स्पोर्ट्स फुटबॉल लवर जाल्यात तुमी वयल्यान सांगता हांव आमच्या प्रेजिडेंटाक की आमची मेंबर बरो ना म्हूण आमी तांकां रेलिगेट करता तुमी मेंबरा लागून प्लेयरांचे पोट मागता आमच्या यूथ क्लबांत आमचे कडेन 25 प्लेयर्स आसा प्रोफेशनल खेळपाचे अंडर 20 खेळपाचे 25 आसा हेंचे पोट ते दितले आतां हे प्लेयरां पेमेंट ते दितले ना न्ही तुमकां जर इतल्या मिलियनरांच्या टिमी तुमच्या दवरपाक जाता शेजा सारकी आनी एक गांवची एक फस्ट टायम टीम प्रोफेशनलां तुमी हाडली आनी आमी पार्टिसिपेटर विदीन 8 डेजां भितर आनी 7th पोजिशनार गेले आनी तुमी ती नेक्स्ट सिजनां भायर मारूंक सोदता विदावट फस्ट डिविजन सेकेंड डिविजन थर्ड डिविजन मागीर हो रूल खंयचो मागीर आमी खूंय घातले आतां आमची टीम घातले खंय फस्ट डिविजनाक घालपाक जाता कित्याक आमची फस्ट डिविजनां रेलिगेट जालो ना आमची टीम घातले खंय आतां म्हणजे आमी भायरू आमी खूंय फुटबॉला चान्स ना आमकां घातले खंय तें सांगपाक जाय आतां स्पोर्ट्स कोड म्हूण येयला न्यू हेंचो सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आसा तुमकां जाय जाल्यार हांव दिता हें पळय म्हाका आसा सुप्रीम कोर्टाचे जजमेंट तितून स्पोर्ट्स कोड घेवन आतां बी सी सी आयन
इलेक्शन केला न्यू इलेक्शन बीसीसीआयन केला वो स्पोर्ट्स कोड इम्प्लिमेंट जाओ ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन आणि वो स्पोर्ट्स कोड इम्प्लिमेंट केला फुटबॉल ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन सो व्हाय नॉट गोवा इज इम्प्लिमेंटिंग दिस गोवा फुटबॉल असोसिएशन व्हाट इंटीरियम प्रेसिडेंट इज डूइंग नाउ वेर इज स्लीपिंग व्हाय इज नॉट इम्प्लिमेंटिंग दिस सो हांव कितें म्हणटा हितून कितें जालां जी एफ ए न्हू एक मनीस एक दोन तीन सात मेंबर आसा तेच आतांय बोलना फॉर्मा तेच तेकांनी दुसऱ्यांक घेवन कांयच करना फुटबॉलाक कांय ना फक्त आपल्याचे बिजनेस प्रमोट करता जी एफ ए थोडे गाडयो घालता थोडे आनी कितें फक्त आपली पर्सनल इंट्रस्ट तेका लागून आमी एक ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन ऑफ प्रेसिडेंटाक लॅटर केल्लें 24/9 ईमेलाचेर धाडलेलें आमच्या प्रेसिडेंटाक आनी आमी फूल आमचे बॉडी जनरल बॉडी आसता आमचे मेंबर फूल आमी तेका परमिशन दिलां यू कॅन गो एनी कोर्ट वी हॅव नो प्रॉब्लम ऑपरेशन लॅटर दिल्लें आसा तेका ऑल द मेंबर सो आमी आतां त्या लॅटराची रिप्लाय येवं ना म्हूण आमी स्टे मागपाक सुप्रीम कोर्टान ऑलरेडी पेपर्स रेडी आसा विदीन 2-3 days नाल्यार 4-5 days भितर आमी सुप्रीम कोर्टाक स्टे मागतले एन्ड वी वील आस्क स्टे एन्ड वी वील होल्ड दीस इलेक्शन बंद दवरतले आनी मागीर न्यू स्पोर्ट्स कोर्टाचेर इलेक्शन जातलें